क्लियरली दिसती है स्क्रीन? ओके, फर्स्ट मार्क योर प्रेजेंट ही. आप इतिहास पाहतोय. आफ्टर द शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हा जो सर्व लेसन आहे तो संभाजी महाराजांची कारकीर्द कशी आपल्या इंडियाला ठेवण्यासाठी त्यांनी कसा लढा दिला या सगळ्याविषयी आपण लर्न करतो ह्या लेसन मध्ये. तर आपण पाहिलं कॅम्पेन अगेन्स्ट, फर्स्ट ऑफ ऑल आपण थोडस त्यांचा राज्याभिषेक कधी झाला आणि ते त्यांचा जन्म कधी झाला या सगळ्या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर संभाजी महाराजांची कारकीर्द कशी कधी चालू झाली आणि म्हणजे त्यांचं कौतुक थोडस आपण त्या पॅराग्राफ मध्ये पाहिलं होतं. जसं की एक फ्रेंच ट्रॅव्हलरने असं बोललं होतं की इवन दो द प्रिन्स इज यंग ही इज करेजियस अँड ब्रेव लाईक हिज फादर वॉज फेमस फॉर. तर अशा प्रकारचं वर्णन त्यांचं संभाजी महाराजांचं केलं होतं त्या पॅराग्राफ मध्ये. आणि हळूहळू इंडिपेंडन्स साठी जे कॅम्पेन असतं, स्वातंत्र्य मोहीम, परत एकदा मुघलांनी आपल्यावरती म्हणजे राज्य करण्यासाठी किंवा आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केली होती. आपले सगळे औरंगजेबाला पुन्हा सत्ता काबीज करायची होती, जी शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्नांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं, स्वराज्याची स्थापना केली होती. त्यांचं ड्रीम आता धुळीला मिळवायचं होतं. तर औरंगजेबाने तसं संभाजी महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केली होती, पण फायनली संभाजी महाराज इतके शूरवीर होते की औरंगजेबाला त्यांनी गुडघ्यावरती वाकवलं होतं. म्हणजे महाराज व्हॅलर ब्रॉट औरंगजेब टू हिज नीज, है ना. ही मेड वो दॅट अंटिल ही हॅड व्हँक्युश संभाजी ही वुड नॉट विअर हिज टर्बन. म्हणजे इतकं तो वैतागलं होतं, फ्रस्ट्रेट झाला होता औरंगजेब की त्याने त्याची टर्बन काढून जमिनीवर फेकली होती आणि शपथ घेतली होती की जोपर्यंत मी याला हरवणार नाही, व्हँक्वेश करणार नाही संभाजी महाराजांना, तोपर्यंत मी टर्बन म्हणजे पगडी घालणार नाही. त्याच्यानंतर कॅम्पेन अगेन्स्ट सिद्धी, तर सिद्धीच्या विरोधात जेव्हा कॅम्पेन चालू होत त्यावेळेला त्यांना मध्येच जंजिरा कॅम्पेन सोडून परत फिरावं लागलं, कारण मुघल आर्मीनी आक्रमण केलं होतं स्वराज्यावरती. तसं सेम वे कॅम्पेन अगेन्स्ट पोर्तुगीज, पोर्तुगीजांच्या विरोधात जेव्हा मोहीम चालू होती गोव्याला, तर त्यावेळेला सुद्धा संभाजी महाराजांना ती मोहीम अर्ध्यावरती टाकून इकडे साऊथ मुघलांशी फाईट करण्यासाठी, म्हणजे साऊथ कोकण मध्ये मुघलांनी आक्रमण केलं होतं त्याच्या विरोधात लढा देण्यासाठी त्यांना यावं लागलं होतं परत. देन द एंड ऑफ आदिलशाही अँड कुतुबशाही. आदिलशाही आणि कुतुबशाहीचा एंड कसा झाला, आपलं झालं होतं का हे परत एकदा पाहूया. मला वाटतं लास्ट पॅराग्राफ झाला होता, पण परत आपण स्टार्ट करूया. ज्यांचं लास्ट लेक्चर मध्ये लक्ष होतं, व्हॉइस इज ब्रेकिंग, आवाज ब्रेक होतोय का? वन मिनिट. ओके, नाव क्लिअर, व्हॉइस इज क्लिअर. ओके, काही मुलांसाठी क्लिअर आहे आवाज आणि काही स्टुडंट साठी थोडस ब्रेक होत असेल, तर
प्लीज चेंज युअर प्लेस. आय हॅव ऑल्सो चेंज माय प्लेस, यू ऑल्सो ट्राय दिस. Where is Sakshi? Sakshi is online. Sakshi, switch on your mic. Present alone, कुठे जातात सगळे, कुठे गायब होतात? व्हॉइस इज नॉट कमिंग. प्रथमेशला आवाज येत नाहीये का? प्रथमेश आवाज येत नाहीये. प्लीज कन्फ्यूज करू नका. ट्राय टू चेंज युअर प्लेस ऑर अदरवाइज लीव द क्लास अँड अगेन यू कॅन जॉईन. ओके साक्षी नाही आहे का क्लास मध्ये? शार्दूल ओके. शार्दूल रीड नेक्स्ट पार्ट. आदिल शाही अँड कुतुब शाही. द एंड ऑफ आदिल शाही अँड कुतुब शाही. औरंगजेब डिड नॉट सक्सीड इन हिज कॅम्पेन अगेन्स्ट द मराठास, देअरफोर ही सस्पेंडेड दॅट कॅम्पेन. देन ही रिटर्न टुवर्ड द किंगडम ऑफ आदिल शाह अँड कुतुब शाह अँड कॉन्कर देम. The wealth and army of the both kingdoms was now acquired by the Mughals, and it made Aurangzeb even stronger. Then he concentrated all his mind on defending the Marathas. He attacked their territory. Hambira Mohite got killed during an encounter with the Mughal army. Due to his blow, the military strength of Sambhaji Maharaj was weakened. ओके शार्दूल, वेट अ मिनिट. आपण हे आधी एक्सप्लेन करूया. मला वाटतं झाला होता हा आपण पार्ट आपला, पण आपण परत एकदा पाहूया. तर औरंगजेबाला लक्षात आलं की तो मराठ्यांच्या विरोधातला जे कॅम्पेन आहे तो सक्सेसफुल होत नाहीये, कारण प्रत्येक वेळेला संभाजी महाराज त्याला मात देत होते. त्यामुळे औरंगजेबाला असं लक्षात आलं की आता मराठ्यांच्या विरोधात कितीही प्रयत्न केला तरी आपण जिंकू शकत नाही. म्हणून मग त्याने काय केलं, ते कॅम्पेन थांबवलं. मराठ्यांच्या विरोधात जी लढाई चालू होती ती त्यांनी सस्पेंड केली, थांबवली. आणि ही टर्न टुवर्ड्स द किंगडम ऑफ आदिलशहा अँड कुतुबशहा. आणि त्याने आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्यावरती हल्ला केला आणि कॉन्क्वर्ड डे म्हणजे त्यांनी जिंकून घेतलं. आदिलशहा आणि कुतुबशहाचे जे राज्य होते ते त्याने जिंकून घेतले. द वेल्थ अँड आर्मी ऑफ बोथ द किंगडम वॉज नाऊ acquired by the Mughals and it made Aurangzeb even stronger. आता तर औरंगजेबाला स्वतःची पावर तर होतीच, मुघल आर्मी भरपूर होती, त्याचप्रमाणे सैन्य आणि दारुगोळा वगैरे ह्या गोष्टी पण, म्हणजे तो पॉवरफुल होता, तो पॉवरफुल एम्पायर होता. तर त्याचबरोबर आता आदिलशहा आणि कुतुबशहाला जिंकल्यामुळे त्यांची सुद्धा संपत्ती आता त्याला मिळाली होती आणि त्याचं सैन्य. एखादं राज्य जिंकलं की त्यांचं सैन्य मिळतं आपल्याला, त्या प्रदेशातलं जे पण आहे ते आपलं होतं. तर सैन्य संपत्ती सगळं त्याला मिळालं होतं. देन ही कॉन्सन्ट्रेटेड ऑल हिज माइट ऑन डिफिटिंग द मराठा.
मग त्याने ती जी शक्ती सगळी आहे ती मराठ्यांना हरवण्यासाठी लावली. म्हणजे आदिलशहा कुतुबशहा आणि स्वतःच असं सैन्य मिळून सगळ्यांनी मराठ्यांना हरवण्याचा प्रयत्न केला. आपले स्वराज एन्काउंटर विथ द मुघल मारले गेले. ह्या एन्काउंटर म्हणजे चकमकीत चकमकमक नाही ना, एन्काउंटर होतो पोलीस आणि चोरांमध्ये एन्काउंटर होतं बऱ्याच वेळा. म्हणजे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला असं म्हणतो ना आपण मराठीमध्ये. म्हणजे काय चोर पळून मागे पोलीस असतात मग ते लपताना वगैरे बऱ्याच वेळा काय होतं की मारलं जातं. तो जो चोर आहे तो मारला जातो, तो जो क्रिमिनल आहे गुन्हेगार तो मारला जातो, तर त्याला बोलतात एन्काउंटर. ड्यू टू दिस ब्लो द मिलिटरी स्ट्रेंथ ऑफ संभाजी महाराज वॉज वीकंड. म्हणजे हंबीरराव जेव्हा मारले गेले त्याच्यानंतर संभाजी महाराजांची जी शक्ती होती आर्मीची आपल्या सैन्याची शक्ती होती ती वीक झाली म्हणजे अशक्त झाली. ऐकायला येत आहे? ओके आता आपण त्यांचं कॅम्पेन्स पाहिले. संभाजी महाराजांनी कसा लढा दिला, ते किती पॉवरफुल होते, त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी. 1 मिनिट हा स्टुडंट्स. ओके एम आय ऑडिबल? एम आय ऑडिबल? ओके मध्ये सारखा कॉल येत राहिला होता म्हणून मग आपण. Even though Sambhaji Maharaj was busy fighting on various battle fronts, he did not ignore his administrative responsibilities. He continued the prompt justice and revenue system which was characteristics of Chhatrapati Shivaji Maharaj. म्हणजे संभाजी महाराज जरी सगळ्यांशी लढाई करण्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून आक्रमण होत होते, संभाजी महाराज एकटे पडत होते मुघलांचं आक्रमण, इकडे पोर्तुगीज सिद्धी या सगळ्यांच्या आक्रमणामध्ये, तरी सुद्धा संभाजी महाराज जे आहेत ते स्वतःच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत जबाबदाऱ्या आहेत ते विसरले नव्हते. प्रजेच्या प्रति त्यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ते विसरले नव्हते. ही कंटिन्यूड द प्रॉम्प्ट जस्टिस अँड रिव्हेन्यू सिस्टीम विच वॉज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी जे न्याय आणि रिव्हेन्यू सिस्टीम महसूल व्यवस्था न्याय व्यवस्था ही जी करून ठेवली होती ती कंटिन्यू केली. संभाजी महाराजांनी ते सगळे नियम कंटिन्यू केले होते, कायदे व्यवस्था वगैरे कंटिन्यू केले होते. ही सिव्हिअरली पनिश द लँड लॉर्ड हु हॅरेस्ट कॉमन पीपल अँड हु रिबेल्ड अगेन्स्ट द स्वराज. जे स्वराज्याच्या विरोधात लोकांना त्रास देतात, कॉमन पीपलला हॅरेस्ट करतात म्हणजे त्रास देतात, किंवा मग रिबेल करतात म्हणजे बंड करतात, स्वराज्याच्या विरोधात जाऊन आवाज उठवतात. किंवा बंड करणे म्हणजे काय? स्वराज्याच्या विरोधात हल्ला करणे किंवा दुसऱ्या शत्रू पक्षाला जाऊन मिळणे है ना, तर याला बोलतात रिबेल म्हणजे बंड करणे. तर स्वराज्याच्या विरोधात ज्यांनी बंड केलाय त्यांना ते सिव्हिअरली पनिश करत म्हणजे शिक्षा देत.
कठोर अशी शिक्षा देत. ही गेव हर हर ओन सॉरी ही गेव ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर टू महाराणी येसूबाई. प्रशासनाच्या ज्या सगळ्या पॉवर्स होत्या, म्हणजे बऱ्याच वेळा स्टॅम्प लागतात किंवा काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात प्रजेच्या विरोध प्रजेच्या प्रती काही निर्णय घ्यायचे असतात, तर ते त्यांनी त्यांची पत्नी जी होती येसूबाई त्यांना ह्या सगळ्या पॉवर्स दिल्या होत्या. ही गेव हर हर ओन स्टॅम्प. ही कंटिन्यू द लेगेसी ऑफ शिवाजी महाराज वेलफेअर पॉलिसी. त्यांना स्वतःचा स्टॅम्प पण त्यांनी बनवून दिला होता. म्हणजे आता आपण बघतो सही शिक्का असतो, आपण कुठलं पण डॉक्युमेंट जेव्हा घेतो ऑफिसमधून, आपला जन्माचा दाखला असेल किंवा आपण कुठले वेगवेगळे डॉक्युमेंट्स आणतो आपण, किंवा पॅन कार्ड आधार कार्ड, त्याच्यावरती बघा एक पर्टिक्युलर स्टॅम्प असतो, है ना. तर आपल्या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा स्टॅम्प असतो त्याच्यावरती, जे ऑथॉरिटी आपली जे अधिकारी आहेत त्यांचा स्टॅम्प असतो. तर त्यावेळेला सुद्धा असे स्टॅम्प बनवले जात, राजा महाराजांच्या नावाने स्टॅम्प असत. तर त्यांनी महाराणी येसूबाईंचा स्वतःचा असा स्टॅम्प बनवला होता. ही कंटिन्यूड द लेगेसी ऑफ शिवाजी महाराज वेलफेअर पॉलिसी. शिवाजी महाराजांच्या ज्या पण कल्याण लोकांच्या जनकल्याणासाठी ज्या ज्या पॉलिसीज त्यांनी बनवून ठेवल्या होत्या, जे जे नियम धोरण बनवले होते, ते सगळे संभाजी महाराज फॉलो करत असत. ओके दीपिका. हॅलो मॅम. येस दीपिका, रीड नेक्स्ट पार्ट. ओके समजतंय का तुम्हाला? समजतंय आज तुम्हाला? हो. ओके मधून मधून मला सांगत जा, एखादा पार्ट नसेल लक्षात आला तर यू कॅन आस्क. ओके. संभाजी महाराज न्यू संस्कृत अँड मेनी अदर लँग्वेजेस वेल. ही स्टडीड मेनी एन्साइंट बुक्स ऑन पॉलिटी अँड रोट देअर गिस्ट इन अ बुक कॉल्ड बुधभूषणम. डू यू नो संभाजी महाराज कंपोज बुधभूषणम इन द संस्कृत लँग्वेज. द सेकंड चॅप्टर ऑफ दिस बुक डिस्कस पॉलिटी. इट इन्क्लूड्स इन्फॉर्मेशन अबाउट द वर्च्यूज ऑफ किंग, प्राइम मिनिस्टर, प्रिन्सेस, प्रिन्स अँड देअर एज्युकेशन अँड फंक्शन्स. द ॲडवायझर्स टू द किंग, फोर्ट्स अँड द गुड्स अँड मटेरियल्स नीडेड ऑन अ फोर्ट, द आर्मी, द ड्युटीज ऑफ किंग, एस्पियोनेज एक्सेट्रा. डेथ ऑफ संभाजी महाराज. औरंगजेब वॉज ट्राइंग व्हेरी हार्ड टू डिफीट संभाजी महाराज. ही हॅड प्लेस्ड मुकर्रब खान इन चार्ज ऑफ द कोल्हापूर प्रोव्हिन्स. मुकर्रब खान लर्न दॅट संभाजी महाराज वॉज ॲट संगमेश्वर इन कोकण. ही रेडेड द प्लेस अँड कॅप्चर्ड संभाजी महाराज. वेन संभाजी महाराज वॉज टेकन टू द एम्परर, ही फेस्ड हिम फिअरलेसली. बाय द एम्परर्स ऑर्डर्स ही वॉज ब्युटिअली पुट टू डेथ ऑन 11 March 1689. दिस मराठा छत्रपती डीड नॉट कॉम्प्रोमाइज हिज सेल्फ रिस्पेक्ट अँड फेस्ड हिज डेथ नॉबली अँड ब्रेवली. द मराठाज टूक इन्स्पायरेशन फ्रॉम हिज सॅक्रिफाईस अँड इंटेन्सिफ्ड देअर फाईट अगेन्स्ट द मुगल्स. छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज वॉज द सेकंड सन ऑफ. ओके ओके वेट 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 वेट. ओके दीपिका गुड. संभाजी महाराज न्यू संस्कृत अँड मेनी अदर लँग्वेजेस वेल. संभाजी महाराजांना संस्कृत, त्यावेळेला बघा संस्कृत खूप प्रचलित होती. आता पण आपण स्कूलमध्ये संस्कृत शिकतो पण फार थोडस शिकतो बेसिक. पण त्यावेळेचे जे राजे महाराजे होते किंवा दुसरे पण सामान्य जनता होती, त्यांना संस्कृत म्हणजे खूप लँग्वेज खूप चांगल्या पद्धतीने येत असे. आपले मोस्टली सगळे ग्रंथ वगैरे जे आहेत ते संस्कृत मध्ये आहेत. म्हणजेच काय, संस्कृत ही आपली मुख्य भाषा होती पूर्वी, हिंदूंची किंवा भारतामधली मुख्य भाषा संस्कृत होती खूप अँसियंट टाइम मध्ये, म्हणजे प्राचीन काळामध्ये. त्याच्यामुळे संस्कृतचा अभ्यास खूप केला जात त्यावेळेला. तसंच संभाजी महाराजांना सुद्धा संस्कृत आणि त्याचबरोबर खूप सगळ्या लँग्वेजेस माहिती होत्या. म्हणजे संस्कृत तशी शिकायला अवघड भाषा आहे पण तरी सुद्धा ती संभाजी महाराजांना अवगत होती. ही स्टडीड मॅनी अँसेंट बुक्स ऑन पॉलिटी अँड रोड देअर गिस्ट इन अ बुक कॉल्ड बुधभूषण. त्यांनी खूप सगळ्या अँसेंट जे बुक्स होते,
म्हणजे पुरातन काळातली पुस्तकं होती आणि ऑन पॉलिटी म्हणजे राजकारणावरचे पुस्तकं होते, प्रशासन किंवा राज्यकारभार कसा चालवायचा, असं पूर्वीच्या राजांनी पण बुक्स लिहून ठेवले असतील त्यांच्या आधीच्या, मग ते त्यांनी वाचले होते, स्टडी केला होता. अँड रोट देअर गिस्ट इन अ बुक कॉल्ड बुधभूषणम. आणि तो ग्रंथ जो त्यांनी स्वतः एक ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं बुधभूषणम. संभाजी महाराज कंपोज्ड बुधभूषणम इन अ संस्कृत लँग्वेज. द सेकंड चॅप्टर ऑफ दिस बुक डिस्कस पॉलिटी. इट इन्क्लूड्स इन्फॉर्मेशन अबाउट द व्हर्च्यूज ऑफ अ किंग, प्राईम मिनिस्टर, प्रिन्सेस अँड देअर एज्युकेशन अँड फंक्शन्स, द ऍडवायझर्स टू द किंग, फोर्ट्स अँड द गुड्स अँड मटेरियल्स नीडेड ऑन अ फोर्ट, द आर्मी, द ड्युटीज ऑफ किंग, एस्पियोनेज. एस्पियोनेज म्हणजे काय? तर हेर म्हणतो ना आपण, गुप्तहेर जे असतात, म्हणजे जे राजाला माहिती देतात ना कुठे काय चालू आहे राज्यामध्ये, कुठे कुठे काय काय गोष्टी चालू आहे, तर असे गुप्तहेर म्हणजे शत्रू सैन्याचं काय कुठे काय चालू आहे, तर असे त्यावेळेला गुप्तहेर असायचे नेमून ठेवलेले वेगवेगळ्या भागांमध्ये, म्हणजे ते रात्रीच्या वेळेला किंवा कुठे काय शत्रूची हालचाल असेल तिथे ते बघून राजाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन देत, तर त्याला बोलतात एस्पियोनेज. संभाजी महाराज कंपोज्ड बुधभूषणम इन संस्कृत. तर हा जो बुधभूषणम आहे, बुधभूषणम, तो सुद्धा संस्कृत लँग्वेज मध्ये होता. आणि त्याच्यामध्ये तो जो सेकंड चॅप्टर आहे तो मोस्टली पॉलिटी वरती आहे, म्हणजे पॉलिटी म्हणजे काय, राजकारण, राज्याचं प्रशासन व्यवस्था कशी चालवायची, तर हे सगळं राजकारण असतं, तर त्याला पॉलिटी असं, पॉलिटिक्स, जसं आपण पॉलिटिक्स बोलतो तसं पॉलिटी. इट इन्क्लूड्स इन्फॉर्मेशन अबाउट द व्हर्च्यूज ऑफ किंग, प्राईम मिनिस्टर, प्रिन्सेस अँड देअर एज्युकेशन अँड फंक्शन. तर ह्या बुकमध्ये या सगळ्या अशाच गोष्टी लिहिलेल्या आहेत की राज्याचे कर्तव्य काय आहेत, व्हर्च्यूज ऑफ किंग, प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री असायचा त्यावेळेला पण, राजकुमार, प्रिन्सेस अँड देअर एज्युकेशन, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं काम, फंक्शन म्हणजे त्यांचं काम, द ऍडवायझर्स टू द किंग, राजाचे जे ऍडवायझर्स आहेत त्यांनी कसं असलं पाहिजे, फोर्ट्स अँड द गुड्स अँड मटेरियल नीडेड, बद्दलची माहिती, राज्यातले जे गुप्तहेर वगैरे असतात ह्या सगळ्याची माहिती बुधभूषणम ह्या पुस्तकामध्ये संस्कृत लँग्वेज मध्ये लिहिलेली. तर म्हणजे फार छोट्या पार्ट मध्ये त्यांनी आपल्याला, जसं शिवाजी महाराजांसाठी आपण दोन तीन लेसन पाहिले, पण संभाजी महाराजांचं जे कार्यकाल होता तो अगदी छोट्याशा लेसन मध्ये त्यांनी छोट्याशा भागामध्ये आपल्याला समजावून सांगितलंय. म्हणजे एवढाच नाही, संभाजी महाराजांचा काळ पण खूप मोठा होता आणि त्यांनी जे कामं केली आहेत देशासाठी, जे कर्तव्य पार पाडले ती सुद्धा खूप मोठी होती, पण याच्यामध्ये आपल्याला खूप शॉर्ट मध्ये सांगितलंय. तुम्हाला जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही युट्यूबवर व्हिडिओज वगैरे सर्च करू शकता, संभाजी महाराजांची माहिती थोडीशी गोळा करू शकता. ओके, डेथ ऑफ संभाजी महाराज. म्हणजे आपण जे संभाजी महाराजांचं इथे वरती थोडं कॅम्पेन्स पाहिले, त्यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात, सिद्धीच्या विरोधात कसे कॅम्पेन केले, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन पाहिलं, म्हणजे राज्यासाठी त्यांनी राज्याची प्रशासन व्यवस्था, प्रजेसाठी कसं काम केलं, अँड देन त्यांचा आपण त्यांना किती लँग्वेज अवगत होत्या, किंवा बुधभूषणम बुक लिहिलं त्यांनी, तर त्यांचं म्हणजे ते तेवढेच, जेवढे प्रशासनामध्ये किंवा लढा देण्यामध्ये, लढाई करण्यामध्ये जेवढे तत्पर होते तेवढेच ते हुशार पण होते, त्यांचं वर्णन आपल्याला खालच्या पॅराग्राफ मध्ये सांगितलं. आता लगेच आपल्याला संभाजी महाराजांची डेथ कशी झाली इकडे वळायचंय, म्हणजे
संभाजी महाराजांचं शेवटचं, त्याच्यानंतर मग राजाराम महाराजांची हिस्ट्री पाहिजे आपल्याला. शिवाजी महाराजांचे भाऊ, सॉरी, संभाजी महाराजांचे भाऊ राजाराम महाराज. आदिती आहे का? येस टीचर. नेक्स्ट पार्ट रीड कर. डेथ ऑफ संभाजी महाराज. औरंगजेब वॉज ट्राइंग वेरी हार्ड टू डिफीट संभाजी महाराज. ही हैड प्लेस व्हाट हैपेंड मुकरब खान. आदिति. हेलो टीचर. हेलो नेहा. हु इज देअर? बिकॉज आय हॅव लॉस्ट माय लास्ट स्क्रीन ना, आता मला नाव नाही दिसत आहे तिथे. हु इज अवेलेबल? हु कॅन रीड नेक्स्ट पार्ट? एम आय ऑडिबल? दीपिका, एम आय ऑडिबल? येस मॅम. ओके धनश्री, सॉरी. आवाज येतोय का तुला धनश्री? येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट पार्ट रीड कर. छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज वॉज द सेकंड सन ऑफ संभाजी महाराज. राहिले एम संभाजी महाराजांचा मृत्यू. एम दीपिका रीड दॅट पार्ट. ओके अच्छा रीड केलं का तिने? वेट अ मिनिट, आपण नेक्स्ट पार्ट रीड कर धनश्री. औरंगजेब कंटिन्युअसली ही हॅड तर त्यांनी संगमेश्वर इन कोकण. ही रेडेड द प्लेस अँड कॅप्चर्ड संभाजी महाराज. संभाजी महाराज त्या वेळेला कोकणात होते संगमेश्वर मध्ये. मग तिथे त्यांनी वेढा दिला, रेड केली म्हणजे छापा टाकला जिथे संभाजी महाराज होते. आणि संभाजी महाराजांना त्यांनी पकडलं, कॅप्चर केलं. व्हेन संभाजी महाराज वॉज टेकन टू द एम्पायर ही फेस्ड हिम फिअरलेसली. मग संभाजी महाराजांना जेव्हा ते एम्पायर म्हणजे औरंगजेबाच्या समोर घेऊन गेले तर ते त्यावेळेला एकदम म्हणजे फिअरलेस होते, बिलकुल घाबरले नाही त्यावेळेला ते. बाय द एम्पायर्स ऑर्डर ही वॉज ब्रुटली पुट टू डेथ ऑन 11th March 1689. म्हणजे जेव्हा त्यांना पकडण्यात आलं त्याच्यानंतर औरंगजेबाने त्यांना मारण्याचे आदेश दिले. म्हणजे खूप अमानुषपणे, ब्रुटली, म्हणजे खूप क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली संभाजी महाराजांची 11th March 1689. दिस मराठा छत्रपती डीड नॉट कॉम्प्रोमाइज हिज सेल्फ रिस्पेक्ट अँड फेस्ड हिज डेथ नोबली. म्हणजे छत्रपती महाराज जे आहेत त्यांनी बिलकुल आपल्या स्वराज्यासाठी कॉम्प्रोमाइज नाही केलं. खूप त्यांना घाबरवण्यात आलं असेल, खूप धमकवण्यात आलं असेल औरंगजेबाकडून की स्वराज्य आम्हाला दे किंवा आम्ही तुला मारू किंवा असं करू. म्हणजे खूप भीती दाखवली असेल, त्यांचा छळ केला गेलेला असेल, तरी पण ते न घाबरता ते मरणाला सामोरे गेले. सेल्फ रिस्पेक्ट कधी त्यांनी त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं, स्वतःच्या स्वाभिमानामध्ये त्यांनी कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं आणि ते मृत्यूला सामोरे गेले. द मराठाज टूक इन्स्पिरेशन फ्रॉम हिज सॅक्रिफाईस अँड इंटेन्सिफाईड देअर फाईट अगेन्स्ट द मुगल्स. द मराठा टूक इन्स्पिरेशन म्हणजे मराठ्यांनी
यांच्यापासून प्रेरणा घेतली. पुढचे जे मराठा होते संभाजी महाराजांचे भाऊ असतील किंवा बाकीचे राजे होऊन गेले असतील त्यांनी नेहमीच त्यांच्याकडून प्रेरणा घेतली संभाजी महाराजांकडून. म्हणजे मुघलांच्या विरोधात लढा देण्यासाठी त्यांना नेहमीच प्रेरणा मिळाली. त्यांनी जे सॅक्रिफाईस केलं होतं देशासाठी त्याच्यामुळे त्यांना प्रेरणा मिळत गेली बाकीच्या राजांना. तर आता छत्रपती राजाराम महाराज. धनश्री रीडकर. यस मॅम. छत्रपती राजाराम महाराज. राजाराम महाराज वॉज द सेकंड सन ऑफ छत्रपती महाराज. ही वॉज बॉर्न ऑन 24 February 1617 ऑन रायगड. ही बिकेम छत्रपती आफ्टर द डेथ ऑफ संभाजी महाराज. नाऊ औरंगजेब थॉट दॅट हिज ड्रीम ऑफ विनिंग द मराठा किंगडम वुल्ड बी रिअलाइज. ही सेंट मॅम वॉट इज दॅट जुल्फिकार खान टू पुट रायगड अंडर सीज. दॅट टाइम राजाराम महाराज अँड हिज वाईफ महाराणी ताराबाई अँड संभाजी महाराज वाईफ महाराणी येशूबाई अँड हिज सन शाहू वेर ऑन रायगड. It was risky for all members of the royal family to stay at one place. Maharani Yeshubai tackled this unprecedented calamity were bravely resolving that she would not surrender to the Mughals under any conditions. She took many important political decisions on Raigad. It was decided that Rajaram Maharaj should escape from Raigad and if necessary go to a far off place like Jinji. It was decided that the fight of to defend Raigad would continue under the leadership of Maharani Yeshubai. Maharani Yeshubai chose to make Rajaram Maharaj and not her own son the Chhatrapati. Her decision is a shining Maharani Yeshubai her decision is a shining example of her love for Swaraj and her extreme selflessness. She kept the Maratha Chhatrapati secure without regard for their own life or that of her son. Let's find out. Find Jinji on... Okay, ta Chhatrapati Rajaram Maharaj kon hote? Rajaram Maharaj was the सेकंड सन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते म्हणजे पहिले संभाजी होते नंतर राजाराम महाराज. तर संभाजी महाराज जेव्हा मृत्यू पावले त्याच्यानंतर साहजिकच छत्रपती कोण बनले तर राजाराम महाराज. ही वॉज बॉर्न ऑन 24 February 1670 ऑन रायगड. तर रायगडवरती त्यांचा जन्म झाला होता. पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा झाला होता ना आपण पाहिलं. पुरंदरला संभाजी महाराजांचा झाला होता 14 May 1657. तसंच राजाराम महाराजांचा 24 February 1670 रायगडवरती त्यांचा जन्म झाला. ही बिकेम छत्रपती आफ्टर द डेथ ऑफ संभाजी महाराज. नाव औरंगजेब थॉट दॅट हिज ड्रीम ऑफ विनिंग द मराठा किंगडम वुड बी रिअलाइज. म्हणजे औरंगजेबाला आता
रिअलाइज झालं होतं असं वाटायला लागलं होतं की आता संभाजी महाराज तर शूरवीर होते, आता त्यांचा मृत्यू झाला तर आता मराठा किंगडम जे आहे, मराठा राज्य हे आता आपण मिळवू शकतो, आपण ते जिंकू शकतो. सो त्यांनी काय केलं, त्याने काय केलं की जुल्फिकार खान हा जो त्यांच्या सैन्यातला अधिकारी होता त्याला त्यांनी रायगड किल्ल्याला वेढा देण्यासाठी पाठवलं. ही सेंट जुल्फिकार खान टू पुट रायगड अंडर सेज. दॅट टाइम राजाराम महाराज अँड हिज वाईफ महाराणी ताराबाई अँड संभाजी महाराज वाईफ महाराणी येसुबाई अँड हिज सन शाहू वेअर ऑन रायगड. तर रायगडावरती जेव्हा तो वेढा द्यायला आला त्यावेळेला रायगडावरती कोण कोण होत? राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराबाई आणि संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू हे चौघ जण रायगडावरती होते आणि त्याच किल्ल्याला वेढा देण्यासाठी तो आला होता जुल्फिकार खान. राजाराम महाराज, त्यांची पत्नी ताराबाई, संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि शाहू हे सगळे रायगडावरती होते. इट वॉज रिस्की फॉर ऑल मेंबर्स ऑफ द रॉयल फॅमिली टू स्टे ऍट वन प्लेस. आता हे रिस्कीच होतं, आता तो जर वेढा घालायला येणार, त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला होता आणि आता त्याने इकडे मोर्चा वळवला होता ना रायगडावरती तो वेढा घालण्यासाठी आला, तर साहजिकच ह्यांच्या जीवाला धोका होता ह्या चौघांच्या पण. जसे संभाजी महाराज गेले तसंच त्यांच्या जीवाला सुद्धा धोका होता. सगळ्यांना एकत्र राहणं रिस्की होतं, म्हणजे रॉयल फॅमिली ही जी राजघराणे ह्या सगळ्या मेंबर्सला फॅमिली मेंबर्सला एकत्र राहणं आता अवघड होतं. सगळे पहिले एकत्रच राहत असत पण जेव्हा असं होऊ लागलं, आक्रमण होऊ लागली तेव्हा आता त्यांना अवघड वाटू लागलं एकत्र राहणं. मग अशा परिस्थितीमध्ये महाराणी येसुबाई जे होत्या त्यांनी ही जी कॅलॅमिटी आहे म्हणजे संकट आहे, अनप्रेसिडेंटेड कॅलॅमिटी म्हणजे हे जे अभूतपूर्व म्हणजे खूप मोठं संकट होतं त्यांच्यावरती, ते त्यांनी खूप धाडसाने टॅकल केलं म्हणजे सोडवलं. महाराणी येसुबाई टॅकल दिस अनप्रेसिडेंटेड कॅलॅमिटी व्हेरी ब्रेवली. ही महाराणी येसुबाई ज्या आहेत त्यांनी हे जे संकट आहे कॅलॅमिटी ते खूप व्यवस्थितपणे हाताळलं. रिझॉल्विंग दॅट शी वुड नॉट सरेंडर टू द मुगल्स अंडर एनी कंडिशन. हा सगळा गुंता सोडवताना रिझॉल्व करताना त्यांनी बिलकुल शरण गेला नाही मुघलांना. त्या एक स्त्री असून त्याच कंडिशन मध्ये कुठली अवघड होत. महाराणी फ्रॉम रायगड अँड गो टू अ फार ऑफ प्लेस लाईक जिंजी. त्यावेळेला असं ठरलं होतं की राजाराम महाराज म्हणजे महाराजा तिथून पाठवायचे एस्केप रायगडावरून पळून जाऊन ते एखाद्या अशा ठिकाणी जिंजी सारख्या ठिकाणी त्यांना ठेवायचं. फार ऑफ प्लेस म्हणजे खूप दूरच्या ठिकाणी. असं आता साहजिक संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा डोळा राजाराम महाराजांवरती असणार आहे, तर मग राजाराम महाराजांना वाचवण्यासाठी त्यांना जिंजी सारख्या ठिकाणी ठेवण्यात यावं असं ठरलं होतं. इट वॉज डिसाइडेड दॅट द फाईट टू डिफेंड रायगड वुड कंटिन्यू अंडर द लीडरशिप ऑफ महाराणी येसुबाई. म्हणजे असं ठरलं होतं की फाईट टू डिफेंड रायगड वुड कंटिन्यू अंडर लीडरशिप ऑफ महाराणी येसुबाई. अंडर म्हणजे महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखालीच आता हे रायगडाची जी लढाई होती ती आता होणार होती. त्याचं नेतृत्व येसुबाईच करणार होत्या कारण राजाराम महाराजांना तर निघून जावं लागलं होतं तिथून. आता सगळा जो भार आहे तो आता महाराणी येसुबाईंवर आला होता आणि त्या लढा देणार होत्या. ही जी लढाई आहे ती येसुबाई पार पाडणार होत्या. महाराणी येसुबाई चोज टू मेक राजाराम महाराज अँड नॉट हर ओन सन द छत्रपती. बघा म्हणजे ते किती सेल्फलेस होत्या, म्हणजे किती निस्वार्थी होत्या येसुबाई की त्यांनी संभाजी महाराज. आता आपल्याला माहितीये की
राजा जेव्हा राजाचा मृत्यू होतो त्याच्यानंतर त्याचा पुत्र राजा बनतो नॉर्मली, पण असं न करता महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराज जे होते त्यांना राजा बनवलं होतं, म्हणजे इतक्या त्या निस्वार्थी होत्या. अँड हर एक्स्ट्रीम हर डिसिजन इन अ शायनिंग इज अ शायनिंग एक्झाम्पल ऑफ हर लव फॉर स्वराज अँड हर एक्स्ट्रीम सेल्फलेसनेस. म्हणजे सेल्फलेसनेस जाणवतो आपल्याला, त्या स्वतःच्या मुलाला राजा न करता त्यांनी स्वतःचे धीर होते म्हणजे जे राजाराम महाराज होते त्यांना त्यांनी राजा बनवलं, म्हणजे त्या खूप निस्वार्थी होत्या. आणि शायनिंग एक्झाम्पल ऑफ हर लव फॉर स्वराज म्हणजे स्वराज्यासाठी एवढा त्याग केला त्यांनी, एक स्त्री असून त्यांनी रायगडाचं रक्षण केलं, म्हणजे हे एक शायनिंग एक्झाम्पल, एक तेजस्वी उदाहरण आहे महाराणी येसुबाईंचं. शी केप्ट द मराठा छत्रपती सिक्युअर विदाउट रिगार्ड फॉर हर ओन लाईफ ऑर दॅट ऑफ हर सन. म्हणजे स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचा न विचार करता त्यांनी मराठा छत्रपती, शी केप्ट मराठा छत्रपती सिक्युअर म्हणजे त्यांना सेफ ठेवलं. मराठा छत्रपती कोण होते? आता राजाराम महाराज होते. मग राजाराम महाराजांना त्यांनी स्वतः रायगडाची लढाई त्यांनी स्वतः केली आणि राजाराम महाराजांना सेफ ठिकाणी पाठवले झिंझीला. म्हणजेच काय, स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या मुलाच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी छत्रपतींना सिक्युअर केलं, म्हणजे छत्रपतींना सेफ केलं, त्यांनी संरक्षण केलं छत्रपतींचं. म्हणजे किती मोठा त्याग होता त्यांचा स्वराज्यासाठी. आपले म्हणजे संभाजी महाराज आपले पती नसताना त्यांनी स्वतःच्या मुलाची जबाबदारी उचलून त्यांनी म्हणजे स्वराज्याच्या प्रती आपलं कर्तव्य निस्वार्थीपणे पार पाडलं होतं. ओके, अंडरस्टूड? तर आपण काय काय लर्न केलं स्टुडंट्स? ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ संभाजी महाराज, संभाजी महाराजांचं प्रशासन व्यवस्था पाहिली आपण, ते की त्यांनी फायटिंग वगैरे याच्यामध्ये लढा देण्यात बिझी असताना सुद्धा कशा रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडल्या, आणि जे त्यांच्या वडिलांनी करून ठेवले होते सगळे न्याय पद्धती किंवा महसूल व्यवस्था, ती त्यांनी पुढे सगळे त्यांचे जे पॉलिसीज होत्या त्या कंटिन्यू केल्या, स्वराज्याच्या प्रती ज्या पॉलिसीज होत्या त्या कंटिन्यू केल्या. त्याचबरोबर स्वराज्याच्या विरोधात कोणी बंड केलं किंवा प्रजेला कोणी त्रास दिला तर ते सिव्हिअरली पनिश करत त्यांना. त्यांनी महाराणी येशूबाईंना सुद्धा म्हणजे एक पत्नी असून स्त्री असून सुद्धा बरोबरीचे अधिकार दिले होते, त्यांना स्वतःचा स्टॅम्प सुद्धा दिला होता. म्हणजे याच्यातून स्त्रियांच्या पती ते किती म्हणजे स्त्रियांचा किती मान ठेवत हे याच्यावरून दिसून येतं. संभाजी महाराज न्यू संस्कृत अँड मॅनी अदर लँग्वेजेस. त्यांनी एक बुक लिहिलं, ग्रंथ लिहिला बुधभूषणम नावाचा, तो कशावरती होता? पॉलिटीवरती होता. त्याच्यानंतर संभाजी महाराजांची डेथ झाली. औरंगजेबाने त्यांना मारण्याचे आदेश दिले छत्रपतींना आणि खूप ब्रुटली त्यांची हत्या करण्यात आली, म्हणजे अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली, पण ते त्या हत्येला सुद्धा सामोरे गेले न देशाच्या संरक्षणासाठी, म्हणजे न घाबरता ब्रेवली त्यांनी त्यांची डेथ जी आहे ती फेस केली लोकांच्या कल्याणासाठी. त्याच्यानंतर राजाराम महाराज जे आहे ते छत्रपतींचे भाऊ, राजाराम महाराज छत्रपती झाले संभाजी महाराजांचे भाऊ. आणि त्याच वेळेला औरंगजेबाने हल्ले करायला परत सुरुवात केली, मग त्यावेळेला हे चौघ जे एका फॅमिलीत राहत होते, तर जुल्फिकार खानने जेव्हा वेढा दिला रायगडाला तेव्हा महाराणी येसुबाई आहेत त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं, त्यांना सेफ ठेवण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना जिंजीला त्यांनी लपवून ठेवलं आणि स्वतः त्या रायगडाची लढाई स्वतः लढल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. ओके, अंडरस्टूड स्टुडंट्स? नेक्स्ट. नेक्स्ट कोण रीड करेल?
Who can read next part? Okay, Sakshi, read. Rajaram Maharaj lives for Jinji on 5 April 1689. Magashi काय झालं होतं साक्षी, मी तुला खूप वेळा तुझं नाव अनाउन्स केलं होतं. साक्षी, व्हॉट हॅपन? तिचे नेटवर्क, तू नव्हती का क्लास मध्ये मगाशी? आवाज येत नाही. टीचर, नेट नव्हतं ना त्यामुळे. अच्छा अच्छा, ओके. राजाराम महाराज एस्केप फ्रॉम द बिसाइड रायगड विथ अ फ्यू ऑफ हिज. व्हॉट इज दॅट? फ्यू ऑफ हिज असोसिएट्स. Associate, he decided to go. Decided to go south. Out to Jinji. The Jinji fort was invincible. It was not an easy task for the Mughals to capture his fort. Rajaram Maharaj took his fightful sardars like Prahlad, Niraji, Khandobalal, Rupaji Bhosle and managed to reach Jinji. The movements of the Marathas it was difficult to defeat the Raigad for against the might of the Mughals. The Mughals captured Raigad in November 1689 and arrested Maharani Yesubai and Shahu while going to Jinji. Rajaram Maharaj had assigned the duty to fight against the Mughals to Ramchandra Pant Amatya. Amatya Sanskar Ji Narayan Sachiv Santaji Ghorpade and Dhanaji Jadav. For the Marathas point of view, the साक्षी वेट. स्टुडंट्स, मी तुम्हाला एवढा एक पॅराग्राफ सांगते आणि मला आज लिव्ह करावं लागेल क्लास. राजाराम महाराज लिव्ह फॉर जिंजी म्हणजे राजाराम महाराज जिंजीला कसे त्यांनी कसे गेले ते जिंजीमध्ये. म्हणजे आपण पाहिलं की महाराणी येसुबाईंनी त्यांना जिंजीला पाठवलं होतं कारण रायगडावरती हल्ला झाला होता. On 5th April 1689, Rajaram Maharaj escaped from besieged Raigad. म्हणजे महाराजांनी 5 एप्रिलला राजाराम महाराजांनी ते पळाले. कुठून? तर रायगडाला जो वेढा दिला होता त्या वेढ्यातून ते सुटका झाली, म्हणजे सुटका करून घेतली त्यांनी. आणि कसे बसे ते त्यांच्या काही साथीदारांसोबत जिंजीला ते निघाले. ही डिसाइडेड टू गो टू जिंजी, साऊथ टू जिंजी म्हणजे दक्षिणेकडे जे जिंजी आहे तिथे त्यांनी जाण्याचं ठरवलं. तर जिंजीच हे ठिकाण का डिसाईड केलं होतं? पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर खूप सगळे किल्ले होते पण जिंजी हा असा किल्ला होता की द फोर्ट वॉज इनव्हिन्सिबल. इनव्हिन्सिबल म्हणजे अजिंक्य होता तो जिंकण्यासाठी. म्हणजे कुणी जर हल्ला केला तर तो एवढा इझी नव्हता तो किल्ला की सहज जिंकता येईल, मुघलांना तो सहज जिंकता येईल असा इतका इझी नव्हता तो. म्हणून मग त्यांनी तिथे जाण्याचं ठरवलं जिंजीला. It was not an easy task for the Mughals to capture this fort. तर मुघलांसाठी तो किल्ला मिळवणं एवढं इझी टास्क नव्हतं. राजाराम महाराज टू हिज फेथफुल सरदार्स लाईक प्रल्हाद, निराजी, खंडोबल्लाल, रूपाजी भोसले अँड मॅनेज टू रीच जिंजी. म्हणजे राजाराम महाराजांनी हे सगळे साथीदार घेतले सोबत, प्रल्हाद, निराजी, खंडो आणि रूपाजी भोसले, आणि मॅनेज केलं त्यांनी कसं बसं ते जिंजीला पोहोचले, त्या लढ्यातून सुटका करून घेतली, सॉरी वेढ्यातून रायगडाच्या सुटका करून घेतली आणि जिंजीला ते त्यांनी प्रस्थान केलं.
Okay, students, we will stop here now. We will see next part in the next lecture, okay? Okay, till the time do your homework, revise it. I need to leave the class 5 minutes early. Okay, bye everyone. Bye ma'am. Bye teacher. Bye ma'am. Bye. Bye ma'am, good night. Bye. Bye ma'am, good night. Bye.